पाथळी इथल्या जगदंबा विकास आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित संचालकांनी पाथळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराची पाहणी करून माहिती घेतली आणि यावेळी प्राथमिक आढावाही घेतला. पाथडीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराच्या पाहणीच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी पदाधिकारी यांच्या वतीनं प्रताप ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला. मतदारांना दिलेलं आश्वासन पूर्ण करून पाथडीची कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात चांगली कशी होईल त्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचं जगदंबा विकास आघाडीचे प्रमुख प्रताप ढाकणे यांनी यावेळी सांगितलं. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जगदंबा आघाडी मंडळाला सर्व मतदारांनी अत्यंत भरघोस पाठिंबा दिला. सोसायटी मतदारसंघातील 11 च्या 11 जागा या ठिकाणी निवडून आल्या. हमाल मापडीतलाही आमचा एक उमेदवार निवडून आला. ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये बाब गेल्यामुळं तो निकाल अद्याप बाकी आहे, परंतु अधिक उशीर करून पुढे कामाला वेळ लागू नये. निदान प्राथमिक एक आराखडा आपण तयार केला पाहिजे. या हेतूनच मी माझे सर्व नवीन संचालक, आमची सर्व समन्वय समितीचे सदस्य, आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. संपूर्ण बाजार समितीची पाहणी केली, काही प्राथमिक चर्चा केली, कर्मचाऱ्यांशी बोलून प्राथमिक माहिती घेतलेली आहे आणि आम्ही मतदारांना जे आश्वासनं दिलेली आहेत त्या अनुषंगानं या बाजार समितीला महाराष्ट्रातली अधिकाधिक चांगली वैभव असलेली मार्केट कमिटी कशी बनवायची याच हेतूने आलेलो आहोत. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, उद्योगपती किरण शेठ शेटे, माऊली केळगंद्रे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, खरेदी विक्री संघाचे संचालक सीताराम बोरुडे, डॉ राजेंद्र खेडकर, दत्ता आंधळे, डॉ दादासाहेब घोरपडे, राजेंद्र गर्जे आदींसह जगदंबा विकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी.